नाटकाच्या लावण्या वेगळ्या होत्या आणि बैठकीची लावणी वेगळी असते. तिला त्या दोन्ही पाठ होत्या आणि बैठकीची गाणी तिने ज्यावेळेला मला लावण्या ऐकवल्या त्या अगदी वेगळ्या वाटायच्या आणि त्याचा जो बेस होता तो शास्त्रीय संगीताचा होता. त्यामुळे ती लावणी नेहमीच वेगळी वाटते. राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हा बिन पाई. राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हा कशी वाटली लावणी रजनीताई?
आय एम सॉरी प्रियाजी. छान वाटलं, चांगली वाटली ना. आता पुढचं जे गाणं आहे ना त्याचे शब्द आहेत, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग. दीदी हां, हे शब्द लोकगीताच्या कल्पनेत नवीन वाटतात नाही, वेगळे वाटतात. चालही वेगळी चाल थोडीशी माझ्या आजीची आहे, पण त्याचं थोडंसं रूप बदललेलं आहे. मला वाटतं हृदयनाथ तुम्हाला सांगेल या बाबतीत. तुम्हाला माहिती आहे संगीतकार आणि मी कर्जबाजारी. काही आजीने सुरुधार घेतलेत, काही मित्रांकडनं सुरुधार घेतलेत, काही माझे सूर. असं करून ते गाणं तयार केलेलं आहे. बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग, माझ्या मते एक गीत आहे, प्रेमगीत आहे. तरी पण मी एक प्रयत्न केला आहे की ताईच्या सुरांना जो लोकसंगीताचा डूब आहे त्या डुबात माझे सूर मला काही भिजवता येतात का, याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही ऐकून बघा, तुम्हीच निर्णय द्या. Bye.
मगाशी की हे गाणं तुम्ही थोडंसं बदल करून बांधलंय, पण ऐकताना तर हे लोकसंगीतातलंच गाणं वाटतं, काही फरक जाणवत नाही. बदल म्हणजे मी सरळ म्हटलं की उधारी केलेलं गाणं आहे असं म्हटलं. पण मी आता तुम्हाला जे गाणं ऐकवणार आहे त्यात उधारी वगैरे काही नाही आहे, अगदी निखळ लोकगीत आहे. निखळ्या अर्थाने ते गीत माझी आजी गायची. खूप लहान होतं त्यावेळी मी, मला पाठ नाही, दिदीला पाठ आहे. शक्कर का गारा खुंदाई दे शिपाई जान, बर्फी का भोटा बंधाई दे शिपाई जान. शक्कर का गारा म्हणजे काय? शक्कर म्हणजे साखर आणि गारा म्हणजे आपण जो भिंतीला लावतो तो. कुठली भाषा ही? आयरणी भाषा आमच्या खानदेशची. पण याच्यामध्ये सगळ्यात गमतीशीर गोष्ट ही आहे की या गाण्यामध्ये बर्फी आणि साखर वगैरे असल्यामुळे मला फार आवडायचं लहानपणी. आणि याच्या पुढची ओळ अशी आहे की सेवन की दहली बंधाई देवशी पायी जान, जिलबी की खिडकी लगाई देशी पायी जान. मंगेशकरजी, या चालीवर तुम्ही कुठले शब्द लिहून घेतले? नाही, शब्द लिहून नाही घेतलेत, पण महानोरांचे एक शब्द ह्या चालीवर अगदी चपखल बसलेत. किती जीवाला राखायचं राखलं, राया तुम्ही जाळ्यामध्ये पाखरू टाकलं. हे कळलं? जाळ्यामध्ये पाखरू नाही टाकायचं, तर काय धुंडा टाकायचा? दीदी तू ती चाल म्हण. शक्कर का गारा खुंदाई देवशी पायी जान, बर्फी का ओटा बंधाई देवशी पायी जान. किती जीवाला राखायच राखलं, किती जीवाला राखायच राखलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं. किती जीवाला राखायच राखलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं. तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं, राया माझ्या देहात काहूर पेटलं. किती जीवाला राखायच राखलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं. तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं, राया जाळ्यात पाखरू टाकलं.
किती जीवाला राखायच राखलं राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं. दीदी मगाशी तुम्ही बैठकीतली लावणी ऐकवली, खानदेशामध्ये आणखी कुठले लावणीचे प्रकार आहेत? मला आता असं विशेष स्मरत नाही, पण महानूरनी हृदयनाथ बरोबर चर्चा केली आहे. काय रे बा, खानदेशात लावणीचे अनेक प्रकार आहेत, बैठकीची लावणी हा एक आम प्रकार आहे, आणि फडाची लावणी सगळीकडेच आहे. पण खानदेशात वही नावाचा एक प्रकार आहे, वही, त्या लावणीला वही म्हणतात, आणि इतर लावण्या चार मात्रामध्ये बद्ध असतात, ही वही बाकी सहा मात्रामध्ये किंवा खिमटा या तालामध्ये बद्ध असते. आणि राजस्थानातनं जी ठाकर मंडळी उतरली आहेत खानदेशात, तीच मंडळी हा प्रकार गातात. रात्र झाली की फेर धरून ते ती वही गातात. एक तरी जी लावणीच आहे ती ऐकायची, ऐकूया ना.
दीदी, आज इतक्या वर्षांनी तुमच्या आजींची गाणी ऐकताना किंवा गाताना काय वाटतं, काय आठवणी येतात? मला तिची आठवण आली की माझं मन भरून येतं. तसं म्हणाल तर मी तिला विसरू शकत नाही, कारण नुसती गाणीच नाही पण अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या मला नेहमी आठवतात. तिने मला स्वयंपाक करायला शिकवलं, पुरणपोळी कशी करावी ते शिकवली, आणि मला ती रात्री गोष्टी सांगायची, त्यासुद्धा चाली त्याच्या लावलेल्या असायच्या. तिचं एक गाणं मला आठवतं, ते एका म्युझिक डायरेक्टरनी दिलं आपल्या फिल्ममध्ये, हिंदी फिल्मला. पण बघा किती सुरेख चाल आहे आणि शब्द आहेत. मोरी पतली कमर लंबे बाल रे, सावरिया में खड़ी रहू के चली जाऊं रे, सावरिया में खड़ी रहू के चली जाऊं रे. आणि एक ती गाणं म्हणायची, रे भोलानाथ दिगंबर हे दुख मेरा हरो, ओ रे भोलानाथ दिगंबर हे दुख मेरा हरो. छान आहे ना. आता आणि एक गाणं मी तुम्हाला म्हणून दाखवते, ते आम्ही लहानपणी तिने आम्हाला नाच शिकवला होता, तर नाचून आम्ही ते गाणं गायचे. त्या गाण्याचा अर्थ असा आहे की ती यात्रेमध्ये गेलेली आहे मुलगी, आणि तिच्या प्रियकराने तिला छल्ला दिला होता, तो हरवतो आणि हरवल्यानंतर ती त्याला सांगते की तो मला परत पाहिजे, तर तो म्हणतो की मी त्याच्याबदली तुला तोडे आणून देतो किंवा बांगड्या करून देतो, पण ती ऐकत नाही. तर ते गाणं असं आहे, तेरे छल्ले की खातिर मैं तो तोड़े बनाऊंगा, तेरे छल्ले की खातिर मैं तो तोड़े बनाऊंगा, नको नको जमादार, नको नको जमादार, मेरा छल्ला जो घूम गया ढूंढ जमादार, मेरा छल्ला जो घूम गया ढूंढ जमादार. गोष्टी सुद्धा सुरत सांगणारी आजीची सुरेख, खूप छान छान तिची गाणी होती. मी तुम्हाला आता आणि एक गाणं ऐकवते जे आता तुम्ही ऐकणार आहात, पण त्याचे मूळ जे चाल आहे ते, येश्व दे घराकडे चाल मला जेऊ घाल, येश्व दे घराकडे चाल मला जेऊ घाल, मला जेऊ घाल, मला जेऊ घाल, मला जेऊ घाल, येश्व दे घराकडे चाल मला जेऊ घाल. Thank you.
प्रियाबाई, आज उदास उदास दूर हे गाणं तुम्हाला कसं वाटलं? फारच सुंदर अप्रतिम. मी तर एकदम 1943-44 च्या जमान्यात गेलो, ताईची आठवणं लिखू. आज तुम्हाला असं नाही वाटत की आपण दिदीकडनं खूप गाऊन घेतलं? नाही, त्या थकले असले तर, पण आम्ही अजून तृप्त नाही झालो. मला नाही वाटत आपले दर्शकही झाले असतील. पण मला असं वाटतं आज तुम्ही पण थोडं गावा. नाही, मी असं ऐकलंय की तुम्ही फार छान गाता. फारच सुरात गाते. आणि महानोरांची एक कविता, घन उथुंबून येते, ती काय तुम्ही फारच छान गाता असं मी ऐकलंय. खरं का? गाणार का?